काही टेन्शन वगैरे घेतलंय काय? प्लॅन लुटण्याचा प्लॅन कॅन्सल वगैरे मोहन भाई? नाही कॅन्सल नाहीये, पण जरा भीती वाटते हो. भीती कसली? पहिल्यांदाच बँक लुटतोय ना. पण त्याचा काय एवढा? माझा पण फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम मी ब्लॅक लुटतोय. पहिल्यांदा मी सुपारी घेऊन गेम वाजवायचा, जाप करायचो. पण आता महागाई सॉलेट आहे हो. दोन बायका चार पोर कठीण जातो. म्हणून मी काय म्हणला, काहीतरी फिक्स इन्कम पाहिजे ना. म्हणून मग मी ब्लॅक लुटण्याचा फिक्स केला. नाही पण मला एक कळलं नाही, बँक लुटून फिक्स इन्कम कसं? याला मी खोलू काय? नाही नाही नाही, गप्पा बस रे. गदड्या माहित नाही काय? नाही वेडा आहे काय? बँकेत फिक्स डिपॉझिट असतो ना काय? मला माहित आहे काय म्हणजे काय? बँक लुटायला जमेल ना आपल्याला, का आपण हातोडा घेऊन जायचं? हा काय बडबडतोय काय? त्याला आपण नेऊया नको ना तो कट, आपण दोघं जाऊया. मला जरा दुसऱ्याच गोष्टीची भीती वाटते. आपण बँक लुटायला गेलो आणि अचानक चकमक झाली तर मग फायरिंग करायचं, रक्ताच्या नद्या वाहवायच्या. आपलं स्वतःच रक्त सांडलं तर? अरे मग आपलं पण रक्त वाहवायचं. अरे बापरे, मग इमर्जन्सी रक्त कोण देणार? त्यापेक्षा मी काय म्हणतो, आपण ब्लड बँक लुटूया. याला ढगातच पाठवतो. पाठवू गदड्या, तुझा बाप गेला ना गँग मध्ये काय? धरा सांगायला. मोहन भाई, तुम्ही फुकटचं टेन्शन घेता. माझा मग ब्लॅक लुटायचा प्लॅन वगैरे सगळा मूड जातो माझा. तुमच्यासारख्या डेअरिंग माणसांकडून माझी ही उपेक्षा नव्हती. अपेक्षा तेच काय? हा तेच. आपण मी घाबरत नाही, बँक लुटायची 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 बस. पण मला जरा एका वेगळ्याच गोष्टीची भीती वाटते. आता कुठल्या? असं सांगू कळत नाहीये. आता तुम्ही म्हणताय तर सांगतो, आग्रह करताय तर सांगतो. गिरीश देशपांडे ना तुमचा खास मित्र आहे ना तो. मग त्याचा काय? पोलिसांना मिळालंय. काय? आई शपथ, आतली खबर आहे. म्हणून हे जर खरं असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता जातो आणि त्याला जॉब विचारतो. कुठनं जाऊ? तिने नाही जाणार. हे नाही हो, इथनं कुठनं जाऊ? आत्ता जातो. आप देखो आगे होता है क्या? हे मला सहन होत नाहीये. गिरीश, आपण काहीतरी निर्णय घेतलाय ना तो तू त्याला सांगून टाक. नो खबरता सांगून टाक. गिरीया, मला तुझ्याशी काय बोलायचं? मला पण तुझ्याशी काय बोलायचं. आम्ही एक निर्णय घेतलाय तुझ्याबद्दल. चेतन सकवाळ. गिरीश देशपांडे कोण आहे? मी 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 आहे. तुम्ही? अरे थँक्स. त्याच्यावर तुम्ही माहिती दिली त्याची फोन करत असतो. मी नाही फोन केला, खरंच नाही फोन केला मी. माझे येत आहे लक्षात की तुम्हाला पब्लिसिटी नकोय. बघा, आम्ही पत्रकारांना काही सांगणार नाही. खरंच नाही का? गिरीया, तू माझ्याशी गद्दारी केली. नाही खरंच नाही. पहिला तू मित्र असून माझ्या पाठीत खंजीर खुपासला. अरे तो मोहन आजगावकर देव माणूस आहे. मी तुझ्या सांगण्यावरून त्याला घाबरवला याची मला लाज वाटते. पण आता मी तुला सोडणार नाही. अरे मी खरंच फोन नाही केला. मोहन भाई देव माणूस.